तो हे वेलकम ड्रिंक आलेला आहे आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज, हाऊ ब्युटिफुल इट इज. हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो आज मी थोडा आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो आज आपण करणार आहोत स्काय डायनिंग, म्हणजे आपण वरती जाऊन जेवण करणार आहोत. सो पुण्यामध्ये हे पहिल्यांदा आलेलं आहे स्काय डायनिंग. सो आज मी आलेली आहे कासार साईड जो डॅम आहे त्याच्याजवळ हे स्काय डायनिंग आहे. त्याचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे मी. सो तुम्हाला मी थोडं दाखवते. स्काय डायनिंग इंडियाज फर्स्ट ॲडव्हेंचरस स्काय राईड आहे ही. वर जाऊन पण मी तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणारच आहे. सो हे आपले सगळे चेअर्स आणि टेबल तुम्ही बघू शकताय आणि ते वर जाणार आहेत. 120 फीट उंच असा हे स्काय डायनिंग आहे. सो लेट्स सी, आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं काय. एव्हरीथिंग विल बी शोन इन द व्हिडिओ. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. हे सेफ्टी फॉर्म भरून घेत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला नाव ॲड्रेस वगैरे सगळे डिटेल्स द्यायचो. आणि बाहेर सगळे लोक ज्यांचे फॉर्म भरून झालेत ते बसायला घेत. थोड्या वेळाने आपली ही जी क्रेन आहे ती वरती जाणार आणि मस्त डॅमचा कासारसाई डॅमचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला बघायला मिळेल. आय एम सुपर एक्साइटेड टू शो यू दॅट. मॅडम ज्या आहेत त्या स्काय डायनिंगचा आपल्याला सगळे चार्जेस वगैरे सांगतील. आपल्याकडे लंच आहे, जॉय राईड आहे आणि सनसेट आणि डिनर असतो आपल्याकडे. ठीक आहे, तर लंचचा चार्जेस आपण 399 म्हणजे 3399 असं घेत असतो आणि जो जॉय राईड आहे तो 20 मिनिटाचा असतो ते आपण 1999 घेत असतो आणि जो सनसेट मॉकटेल असतो तो 2999 आपण देत असतो आणि डिनर ॲट इट इज 3999 देत असतो. म्हणजे डिनरमध्ये आपल्याला किती वेळ वरती थांबता येतं आणि डिनर आणि लंचमध्ये आपल्याला 1 तास थांबावं लागतं. वरती एक तास देतो आपण आणि जसं जॉय राईड आहे तर त्याच्यासाठी 20 मिनिट असतं आणि सनसेट मॉकटेल आहे जे आता आपण राईड केली तुम्ही त्याच्यामध्ये 45 मिनिट्स आपण ठेवत असतो. 45 मिनिट्स असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. सेशन आहे हा. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतं कायचं? ऑनलाईन बुकिंग होतं किंवा तुम्ही मला इथे कॉल करू सुद्धा बुकिंग करू शकता. तुमचा नंबर सांगून द्याल का तुम्ही? हां मी नंबर सांगते. असा नंबर आहे 9175446701 हा नंबर आहे. इथून जरी फोन केला तरी आपण बुकिंग्स घेत असतो. आणि ऑनलाईन जर करायचं असेल तर कसं बुकिंग करता? ऑनलाईन आमची साईट आहे त्याच्यावर करू शकतात. स्काय डायनिंग म्हणून टाकलं ना, पुणे म्हणून टाकायचं, स्काय डायनिंग पुणे त्याच्यावर येतात. ओके, मग त्या साईडवर तुम्ही बुकिंग करू शकता. ओके थँक्यू. आता आमचे मॅडम चालले आहेत स्काय डायनिंग याला बसायला. चेअर जी आहे ती खूप अशी 360 degree रिव्हॉल्व होते. अरे डिग्री वगैरे काही नाही त्याच्यात, ते खालच्या तारावर आहे. बघू शकता तुम्ही यांचे स्किल लेबर आहे तिथं. सेफ्टी गियर्स प्रॉपर अशा सेफ्टी सोबत आपल्याला वर घेऊन जातात ते. अच्छा पैर भी पैक करने वाले होगी. बस 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 पॅकिंग झालेली आहे. सगळे सीटवर स्थान पण झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता समोर पण. एका ह्याच्यामध्ये किती बसतात हे सगळे? 12 का? 12 लोक बसतात पूर्ण एका टायमिंगमध्ये आणि 40 मिनिटाचा आपला सेशन आहे ना. मॉकटेल का? मॉकटेल. ओके मॉकटेल सेशन आहे ना. मॉकटेल सेशन आहे. असे त्यांच्याकडे 2 प्रकारचे सेशन आहेत. मी तुम्हाला सगळे डिटेल
कसं वाटतं तुला स्काय डायनिंगचा एक्सपीरियन्स? इट्स व्हेरी वर्थ, इट्स व्हेरी गुड, इट्स वर्थ टू कम, अँड फोटोज इज ऑल्सो गुड. आणि तुम्ही बघू शकता त्याच्या मागचा व्ह्यू, हा पूर्ण कासारसाई डॅम आहे आपला. आणि आता जस्ट सनसेट होऊन गेला आहे, सो त्याच्यामुळे थोडे शेड्स तयार झालेले आहेत. आणि खूप आता आपण महिंद्राचा पण रिव्ह्यू घेऊया एकदा. कसा वाटला सर तुम्हाला एक्सपिरियन्स? खूपच छान आहे, वर्थ इट. आर यू एन्जॉयिंग? यस, हवेत जेवण करायला खूप मजा आली. खूप मजा आली का हवेत जेवण करायला? हो. शुभमचा पण आपण एक्सपिरियन्स घेऊया. खूपच असा अद्भुत आणि एकमेव असा हा अनुभव आहे, आणि खरंच हवेत उडल्यासारखं वाटत आहे. हवेत उडल्यासारखं वाटते त्याला. आता 45 मिनिटं झालेले आहेत आणि आता आम्ही खाली चाललेलो आहोत. ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायला आलेले आहे तिकडे, आणि तुम्ही बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मला खरंच एवढा पेशन्स नाही आहे. मला सुद्धा नाही मॅम, काय माहिती बोलून.